Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। काय गं आनंदी, पहिलीच संक्रांत ना, मग नवऱ्याला कामावर कसं पाठवलंस? येणार आहे, माझा लेख येणार आहे अर्चना। किती छान दिसतेस गं आनंदी। सून कोणाची आहे? खरच खूप गोड दिसतेस आनंदी। तू ते परवा लोणचं पाठवलं होतस ना? काय मस्त होत ग, मलाही सांग ना ग कसं करायचं ते। नक्की सांगेन, आवडलं ना? हो। गं आनंदी, ते सेक्रेटरीचं काय प्रकरण ग, मिटलं का ते? हो हो, मिटलं। हा नाही म्हणजे तसा तो आहेच लबाड, पण तू खूप बडबडलीस म्हणे त्याला। हो, चांगले हडसून खडसून बोलली तेव्हा गप्प बसला। पण अर्चना तू कधी गप्प बसशील बाई? अगं हळदी कुंकू करूया ना आपण, चल ना आठवूया ना। बनाते विषय आहे का? हो ना, आणि दादा आला ना की आनंदी अजून बिझी होईल। खरंय खरंय। आनंदी छान दिसतेस, चल ये हळदी कुंकू करी। हो, साडी बघितली सुंदर आहे, माझी चॉईस। घे सगळ्यांना हळदी कुंकूला वाण दे। अहो आनंदीला काय सांगताय, तिला सर्व माहिती आहे, उलट तीच आपल्याला शिकवेल। कोकणातलं माहिती असेल, मुंबईचं हळदी कुंकू जरा वेगळं असत। आहे तशीच थांब, मला नाही लावून घ्यायचं तुझ्या हातून हळदी कुंकू। पण रमाताई, थांब म्हणते ना। रमा, बघतेस ना किती चांगली सवत मिळाली आहे तुला, तुझा संसार किती प्रेमाने सांभाळतीये। अगं ती तुला सुद्धा मान देतीये, अशी सवत मिळायला भाग्य लागतं बाई। आनंदीनी या घराला इतकी सवय केली स्वतःची की कधी कधी रमाची आठवण सुद्धा येत नाही। हो ना, राघवचं हे पहिले लग्न आहे असंच वाटतंय। खरंय खरंय। आई मी आलेच। हो बसा तुम्ही। आज्ञेत आहे। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।